पुणे येथून ठाणेकडे एक्सप्रेस वे मार्गाने निघालेल्या एसटी महामंडळाच्या प्रवाशी बसचा खोपोली हद्दीत गुरुवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास अपघात घडला. या बसमध्ये एकूण 30 प्रवाशी प्रवास करत असून 5 प्रवाशी जखमी झाले आहेत. यातील 2 जण गंभीर जखमी असल्याचे सांगितले जात आहे. 5ही जखमींना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. रात्री 10 वाजण्याच्या सुमारास ही बस खोपोली हद्दीतून एक्सप्रेस वेने ठाणेकडे जात असताना आडोशी उतारावर बस अनियंत्रित होऊन बसने पुढील कंटेनरला जोरदार धडक दिली. यामध्ये बसमधील 30 पैकी 5 प्रवाशी जखमी झाले आहेत. जखमींमध्ये 3 पुरुष 1 महिला आणि 1 लहान मुलाचा समावेश आहे. विनीत गोरे, रामचंद्र बाबर, सुजाता खडतरे, प्रीतम पाटील अशी या जखमींची नावे आहेत. यातील 2 पनवेल आणि 3 ठाणे परिसरातील रहिवासी आहेत. अपघाताची माहिती मिळताच एक्सप्रेस वेवरील सर्व आपत्कालीन यंत्रणा, वाहतूक पोलीस, खोपोलीतील सामाजिक कार्यकर्त्यांनी तातडीने मदतकार्य करून जखमी प्रवाशांना पुढील उपचारासाठी दाखल करण्याची कामगिरी बजावली. त्यानंतर अपघातग्रस्त बस एका बाजूला आणून एक्सप्रेस वेवरील वाहतूक सुरळीत केली. या अपघाताची नोंद खोपोली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.